बोरगाव येथील झी कन्नडच्या महानायक मालिकेच्या भव्य फलकाचे अनावरण, फटाक्यांची आतिषबाजी तसेच पेढे वाटून केला उत्सव साजरा. बोरगाव येथे झी कन्नड वाहिनीच्या महानायक मालिकेच्या भव्य फलकाचे अनावरण, फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटून केला उत्सव साजरा. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावरील झी कन्नड वाहिनीवरील मालिका फलकाचे अनावरण टेक्सटाईल उद्योजक दिगंबर कांबळे व पिंटू कांबळे यांच्या हस्ते कर्नाटक राज्यात सर्वात लोकप्रिय मालिका महानायक डिजिटल फलकाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक अजित कांबळे यांनी केले. प्रारंभी चेतना बुद्ध विहार यवते बुद्ध आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील व बुद्ध वंदना सामूहिकरित्या घेण्यात आली. कर्नाटक राज्यात गेल्या 2.5-3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या लोकप्रिय महानायक या मालिकेला प्रेक्षकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. झी चॅनलचे मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ अशा अनेक भाषांतून ही मालिका प्रसारित केली जात आहे. बोरगाव येथील डॉक्टर आंबेडकर नगर कमाणीजवळ झीच्या महानायक या मालिकेचा हा भव्य फलक अनावरण पुष्पवर्षावात करण्यात आला. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य विजय शिंगे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देऊन मोलाचे कार्य केले आहे. आज धम्मचक्र प्रवर्तक दिनाचे औचित्य म्हणून महानायक या मालिकेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वांनी यातून बोध घेणे ही आपल्यासाठी काळाची गरज आहे, असे शेवटी शिंगे यांनी व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित नव्हे तर संपूर्ण शेवटच्या माणसापर्यंत, गरिबीतील शेवटच्या माणसापर्यंत जे काही कार्य केले ते संविधानबद्ध, ज्यांनी का संविधान लिहून त्या संविधानामध्ये सर्व जाती धर्मांना एकोप्याने घेऊन जाण्याची जी काय त्यांनी थोर मनाचं म्हणजे कर्तव्यारी दाखवली बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्याबद्दल आमच्या कर्नाटकमध्ये कन्नड भाषेमधून एक महानायक म्हणून एक धारावाही म्हणजे एक सिरियल सुरुवात झालेली आहे. आणि ती सिरियल म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये 6:30 ते 7:30 या वेळेत झी कन्नडवर पाहण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. याचं कारण असं की ज्या लोकांना बाबासाहेबांच्याबद्दल वाचण्याची आसक्ती नाही किंवा शिकूनही बाबासाहेबांच्याबद्दल समजून घेण्याची पात्रता नाही असा अड्याणी बुद्धीच्या लोकांसाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे मला असं म्हणण्याला काही हरकत नाही आणि ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांनी जी काही कर्तबारी केलेली आहे, बाबासाहेबांचं ज्ञान म्हणजे बाबासाहेब संविधानातून जे काय म्हणजे देशाला एक चांगला मार्ग दाखवलेला आहे त्याच्याबद्दल ह्या जे वाचक नसतील त्यांच्यासाठी म्हणून ही सिरियल त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्या सिरियलचा पुरेपूरपणानं प्रत्येक घरोघरी प्रत्येक स्त्री पुरुषांनी लहान मुलांनी वयोवृद्धांनी ते सिरियल पाहावं अशी माझी विनंती आहे. कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत मास्क वापरून करण्यात आला. यावेळी दिगंबर कांबळे, विजय शिंगे, वरिष्ठ लिपिक पोपट कुरळे, पिंटू कांबळे सह डॉक्टर आंबेडकर नगरमधील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.